हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। पहा, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील तिसरा टॉपिक सुरू करतोय। टॉपिकचं नाव आहे धारा विद्युत। पहा, इयत्ता 8वीमध्ये तुम्ही धारा विद्युत आणि चुंबकत्व हा टॉपिक शिकलेला आहात। त्या टॉपिकची आपण थोडीशी उजळणी करूयात आणि टॉपिकला आपल्या सुरुवात करूयात। पहा, इथं काही मी प्रश्न लिहिलेले आहेत, तर त्या प्रश्नांची आधी आपण उत्तरं पाहूयात आणि त्या प्रश्नांची उत्तरं पाहिल्यानंतर आपण आपल्या टॉपिककडे सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न आहे, अणूमध्ये कोणकोणते घटक असतात। पहा, आता अणू कोणाला म्हणायचं हे पहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या। अणू हे कोणाचे बनलेले असतात? पदार्थाचे बनलेले असतात। मग इथं एक नवीन पॉईंट येतो, बाबा पदार्थ म्हणजे काय? पदार्थ कोणाला म्हणायचं? मॅटर, हु इज कॉल्ड ॲज मॅटर, ऑर व्हॉट इज मीन बाय मॅटर? पदार्थ कोणाला म्हणायचं किंवा द्रव्य कोणाला म्हणायचं? मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही, मॅटर्स म्हणतात। हां, पदार्थ ते कोणाला म्हणायचं? आपल्याला माहिती आहे, आपल्या सभोवतली असणाऱ्या प्रत्येक गोष्टी पण त्या कशा पाहिजे? तो त्याला विशिष्ट वस्तुमान पाहिजे, त्याला विशिष्ट आकारमान पाहिजे, त्यानं जागा व्यापली पाहिजे आणि त्याला काहीतरी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज पाहिजे, म्हणजे त्याला पर्टिक्युलर काहीतरी गुणधर्म पाहिजेत। अशा ज्या सगळ्या वस्तू असतात त्यांना आपण काय म्हणतो? पदार्थ म्हणतो। आणि हे जे अणू असतात हे पदार्थांपासून बनलेले असतात। पहा, आपण काय म्हटलं तर पदार्थ कोणाला म्हणायचं? पदार्थ म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? याला मॅटर असं म्हणतात। हां, आता मॅटर म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय म्हणायचं, मॅटर ही एक अशी वस्तू आहे आपल्या सभोवताली असणाऱ्या सगळ्या वस्तू, एनीथिंग एव्हरीथिंग, त्याला काय म्हणायचं? मॅटर म्हणायचं। हा खडू पदार्थ आहे, याला आहे का काहीतरी वस्तुमान आहे, काहीतरी आकारमान आहे, काहीतरी साईज आहे, काहीतरी शेप आहे, हां याचा गुणधर्म आहे, ही कुठेतरी ठेवल्यानंतर ही जागा व्यापते, याचा गुणधर्म काय आहे? तर कलर पांढरा आहे, त्याचा लिहिण्यासाठी आपण वापर करतो आहे। हे झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज झाल्या। अशा पद्धतीनं आपल्या सभोवताली जे काही आहे त्या प्रत्येक वस्तूला, त्या प्रत्येक घटकाला, एव्हरीथिंग एनीथिंग अराउंड अस दॅट इज नोन ॲज मॅटर। अँड द ॲटम्स इज मेड अप फ्रॉम ॲटम्स इज सॉरी ऑल ऑफ मॅटर्स आर मेड अप फ्रॉम ॲटम अँड ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर। पहा, मी काय म्हटलं, सगळे पदार्थ हे बाळांनो अणूंपासून बनलेले असतात। पदार्थ अणूंपासून बनलेले असतात। आणि अणू पदार्थाचा सर्वात लहान कण होय। पदार्थाचा सर्वात लहान कण म्हणजे अणू होय, अणू होय। आता अणूची रचना कशी असते? पहा, तुम्ही मागील इयत्तांमध्ये शिकलेला आहात अणू कसा बनलेला असतो, अणूची रचना कशी असते, याला म्हणायचं अणू। म्हणजे हे जे पहिलं वाक्य आहे, दिस इज नोन ॲज ऑल मॅटर्स इज मेड अप फ्रॉम ॲटम्स, पदार्थ अणूंपासून बनलेले असतात। आणि अणू अँड ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, म्हणजे अणू हा पदार्थाचा एक लहान कण आहे, लक्षात घ्या बाळांनो। आता हा पदार्थ आहे, हा खडू आहे, हा याच्यामध्ये छोटे 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 कणांनी हा बनलेला आहे की नाही, म्हणजे हा झाला पदार्थ। आणि त्यातले जे छोटेसे कण आहे याला अणू म्हणायचं। आणि या पदार्थातला सगळ्यात छोटासा कण मी काढून तुम्हाला इथं दाखवला, तो इतका लहान असतो की काढून बघू पण शकत नाही आपण, त्या पदार्थाच्या सर्वात लहान कणाला अणू असं म्हणतात। मग अणूमध्ये कोणकोणते घटक असतात हे आपल्याला विचारलेलं आहे। आता अणूचं स्ट्रक्चर किंवा अणूचं रचना कशी असते? हो, अणूंची रचना, अणूंच्या केंद्रभागी एक केंद्रक असतं, ओके, आणि त्या केंद्रकामध्ये काय असतात? हो, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन असतात। आणि या केंद्रकाच्या भोवती काय असतात? हो, वेगवेगळ्या कक्षा असतात, ओके नाही। आणि या कक्षांमध्ये काय हो तर इलेक्ट्रॉन्स फिरत असतात। प्रत्येक कक्षेमध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन असतात। हे जे
काढती आहे मी, याला काय म्हणतात तो इलेक्ट्रॉन्स म्हणतात, आणि हे कसे असतात तो ऋण प्रभारित असतात. प्रश्न विचारलेला आहे अणूमध्ये कोणकोणते घटक असतात. हां, हा ऋण प्रभार, हा ऋण प्रभार, हा ऋण प्रभार आणि हा देखील ऋण प्रभार, आणि मध्ये कोण आहेत, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. केंद्रक असतं मध्यभागी, केंद्रकामध्ये कोण असतो तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात. आता न्यूट्रॉन्स, न्यूट्रॉन्स कसे असतात, न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज असतो का, कोणताही प्रभार असतो का. न्यूट्रॉन हे कसे असतात, प्रभार विरहित असतात, ओके. आणि जे प्रोटॉन असतात, या प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो, प्रोटॉनवरती धन प्रभार असतो, प्रोटॉनवरती धन प्रभार असतो, किंवा प्रोटॉन हे कसे असतात, धन प्रभारित असतात. पहा आता, आणि या प्रोटॉनच्या, या धनप्रभारित प्रोटॉनच्या भोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये कोण फिरत असतात तर इलेक्ट्रॉन फिरत असतात. आणि हे इलेक्ट्रॉन कसे असतात, हे इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित असतात. म्हणजेच आपलं उत्तर काय मिळालं बाळांनो आपल्याला, तर अणूंमध्ये कोणकोणते घटक असतात, तर अणूंमध्ये न्यूट्रॉन्स असतात केंद्रकामध्ये, त्या न्यूट्रॉन्समध्ये प्रोटॉन असतात. म्हणजे केंद्रकाचा प्रभार कोणता झाला, न्यूट्रॉनवरती तर कोणताच प्रभार नाही आहे, प्रोटॉनवरती कोणता प्रभार आहे, तोच त्या केंद्रकाचा प्रभार असणार आहे. म्हणजेच कोणता प्रभार, धनप्रभार. आणि त्या धनप्रभारित प्रोटॉनच्या भोवती, त्या धनप्रभारित प्रोटॉनच्या भोवती कोण फिरत असतात, ऋण प्रभारित कण इलेक्ट्रॉन फिरत असतात. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं, अणूंमध्ये कोणकोणते घटक असतात, तर एक म्हणजे न्यूट्रॉन, दुसरे म्हणजे प्रोटॉन आणि तिसरे म्हणजे इलेक्ट्रॉन. त्यातलं न्यूट्रॉन जास्त कन्सिडर करत नाही आपण, कोण जास्त कन्सिडर केलं जातं, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स. पहा आता त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर स्थिर प्रभार आणि चल प्रभार म्हणजे काय. आता पहा, प्रभार किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे, ते ऋण प्रभार आणि धनप्रभार. आपल्याला माहिती आहे धनप्रभारित कोण असतात, तर प्रोटॉन असतात, ऋण प्रभारित कोण असतात, तर इलेक्ट्रॉन असतात. पहा इथं लिहिते मी धन प्रभारित कण कोण असतात, प्रोटॉन. हां, ऋण प्रभारित कण, ऋण प्रभारित कण कोण असतात, इलेक्ट्रॉन. आता आपल्याला विचारलं आहे स्थिर प्रभार आणि चल प्रभार म्हणजे काय. स्थिर शब्दात आहे, जो प्रभार स्थिर असतो त्याला स्थिर प्रभार म्हणायचं. पहा म्हणजे जो कोणत्याही गतीत नसतो, स्थिर प्रभार, जो प्रभार स्थिर असतो त्याला स्थिर प्रभार म्हणायचं. इतकी सोपी व्याख्या आहे अशी, ॲक्च्युली अशी, हां अशी पण आपण करू शकतो, स्थिर प्रभार म्हणतात. आणि जो प्रभार चल असतो, जो प्रभार म्हणजेच कसा असणार, तर मोशनमध्ये असणारे, हा कसा असणार आहे, स्टेशनरी असणारे, हा स्टेडी असणारे. जो प्रभार गतीमध्ये असतो किंवा चल असतो, गतीमध्ये असतो किंवा चल असतो आपण म्हणूयात, त्याला चल प्रभार म्हणतात. चल प्रभार असे म्हणतात. पहा उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, आता खाली प्रश्न दिलेला आहे, वस्तू प्रभारित का होतात, या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूयात. हे दोन समजले, स्थिर प्रभार आणि चल प्रभार. आता वस्तू प्रभारित का होतात. पहा अणूमध्ये कोणकोणते दोन घटक असतात, तर एक ऋण प्रभारित कण आणि धन प्रभारित कण, ओके. तुम्ही थंडीमध्ये स्वेटर घातल्यानंतर त्या स्वेटरच्या ह्याच्यावरती जर का काचकांडी घासली तर काय होतं, तिथं काय होतं, प्रभार तयार होतो. म्हणजेच काय होतं, असं का होतं, किंवा धबधब्यातून उंचावरून पाणी पडतं, ते कुठून कुठंपर्यंत पडतं, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पडतं, हो की नाही. त्याच पद्धतीने समजा आपल्याला एखादी वस्तू टोचली, टोचली की पटकन आपल्या मेंदूला चालना मिळते आणि आपल्याला पटकन त्याचं
सेन्स होतो बाबा की आपल्याला काहीतरी टोचलेलं आहे, म्हणजेच आपल्यामध्ये देखील एक प्रकारचा प्रवाह वाहतो. कुठून कुठेपर्यंत? त्या टोचलेल्या जाग्यापासून आपल्या मेंदूला एक सूचना मिळते बाबा की आपल्याला काहीतरी टोचल्यामुळं आपल्याला काय होतं, त्याचा फील होतं, सेन्स होतो त्याचा, हो की नाही? म्हणजे आपल्यातून पण काय होतं, प्रवाह वाहत असतो. म्हणजे जर का आपण पाहिलं पदार्थ हे कसे असतात, तो विद्युतदृष्ट्या किंवा हां विद्युतदृष्ट्या त्या कशा असतात, तर उदासीन असतात. आता उदासीन मी का म्हटलं, तर न्यूट्रल म्हणतात त्याला. पहा अणूंमध्ये कोणते दोन भार असतात, एक म्हणजे प्रोटॉन आणि एक म्हणजे इलेक्ट्रॉन. प्रोटॉन हे धनप्रभारित कण आहेत आणि इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित कण आहेत. आता आपल्याला माहिती आहे ऋण धन कॅन्सल होतात, धनधन कॅन्सल होत नाहीत. ओके, मग हे काय होतात, कॅन्सल होतात. म्हणजेच तिथं वस्तू कशा झाल्या, तर विद्युतदृष्ट्या उदासीन झाल्या. आता वस्तू का म्हटलं मी, कारण की पदार्थ हे कोणापासून बनलेले आहे, अणूपासून बनलेले आहे आणि अणूंमध्येच तर हे दोन घटक असतात, हो की नाही? आता आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूयात. वस्तू प्रभारित का होतात, तर पहा वस्तू प्रभारित का होतात, प्रभारित होण्यासाठी आपल्याला सुवाहकाची गरज लागते. आता तुम्हाला सुवाहक आणि दुर्वाहक म्हणजे काय माहिती आहे, पदार्थाचे सुवाहक किंवा पदार्थाचे दुर्वाहक कोणाला म्हणायचं बाबा, ज्याच्यामधून उष्णता किंवा विजेचे वहन होत नाही त्यांना दुर्वाहक म्हणतो, आणि ज्याच्यामधून उष्णता वीज यांचे वहन होते त्याला आपण सुवाहक म्हणतो, त्या पदार्थाला काय म्हणतो, सुवाहक म्हणतो. तर जी आपण ती कांडी घासतो त्याच्यामध्ये प्रवाह निर्माण होतं, वरून पाणी पडतं त्याच्यामध्ये देखील प्रवाह निर्माण होतं. हे असं का बरं होत असेल, ते होतं कारण की कुणामुळं होतं, तर ज्या काही ऋणप्रभारित कण आहेत हे ऋणप्रभारित कण यांना जेव्हा चालना मिळते तेव्हा ते काय होतं, तो एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे चालायला लागतात. म्हणजे वस्तूमध्ये वस्तू ज्या काही प्रभारित होतात ह्या कुणामुळे होतात, तर ह्या ऋणप्रभारित कणांमुळे, म्हणजेच कुणामुळे, इलेक्ट्रॉनमुळे त्या वस्तू प्रभारित होतात किंवा त्याच्यातून विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होतो. एखाद्या सुवाहकामधून जेव्हा आपण काय करतो, एखाद्या सुवाहकाला गती देतो, तेव्हा त्यातून इलेक्ट्रॉन व्हायला सुरुवात होते. पहा समजा एक असा कंडक्टर आहे, त्याला आपण काय करणार आहे, गती देणार आहे, म्हणजे त्याला आपण त्याला जेव्हा जोडणार आहे हां, तेव्हा हे इलेक्ट्रॉन या बाजूनी, इथं आपण इलेक्ट्रॉन लिहूयात, ते काय होतात, चालायला सुरुवात होतात. चालायला सुरुवात होतात म्हणजे त्यांचं काय होतं, वहन होतं अशा पद्धतीनं, म्हणून त्या वस्तू प्रभारित होतात. म्हणजेच वस्तू प्रभारित होईला कारणीभूत कोण आहे, तर वस्तू प्रभारित होईला ऋण प्रभारित कण इलेक्ट्रॉन्स हे कारणीभूत आहेत. आणि हे इलेक्ट्रॉन्स कुठले असतात बाळांनो, तर हे इलेक्ट्रॉन जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात ना, पहा मुक्त इलेक्ट्रॉन आता कुठं असतात, हे आपला अणू ह्या वेगवेगळ्या कक्षा हां, आणि ही सगळ्यात बाहेरची कक्षा, या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता मुक्त इलेक्ट्रॉन कुठले, तर जे इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत प्रेझेंट असतात, म्हणजे सगळ्यात बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन असतात ना त्यांना म्हणायचं मुक्त इलेक्ट्रॉन. हां, आणि ते मुक्त इलेक्ट्रॉन काय होता तो, तर ते फिरतात, आतले नाही, जे बाहेरचे आहेत सगळ्यात शेवटच्या कक्षातले इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात, तो फिरतात. आणि त्या इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे काय होतं, तर वस्तू प्रभारित होतात. म्हणजे जर का एखाद्या वस्तूमध्ये प्रभार निर्माण होत असेल किंवा विद्युत प्रवाह वाहत असेल, तर तो कोणामुळे असतो, तर या ऋण प्रभारित कणांमुळं, म्हणजेच कोणामुळं, इलेक्ट्रॉनमुळं असतो. धबधब्यातून पाणी कोठून कोठे पडते, पहा आजकालच्या युगामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जेची गरज लागते, हो की नाही? ऊर्जा हां आपल्याला माहिती आहे, आपण या पाटील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, ऊर्जा म्हणजे काय, काम करण्याची कॅपॅसिटी, त्याला काय म्हटलं जातं, ऊर्जा. आता पहा वीज, हां विद्युत प्रवाह एखाद्या गोष्टीमध्ये निर्माण होतो किंवा वीज, हां आपल्याला विचारलेलं काय आहे, वरून जेव्हा वीज पडते हां जमिनीवरती, ती पण एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पडते. धबधब्यातून पाणी कोठून कुठं पडतं, अधिक उंचीच्या पातळीवरून खालील उंचीच्या पातळीवर पडतं. म्हणजे वरती जो काय असणार आहे हा हे देखील कशामुळं होतं, याच्यामधून देखील काय असतं तिथं, तर त्या ठिकाणी देखील एक प्रकारचा कोणता आहे असतो, तर प्रवाहच असतो. म्हणून तर पाणी काय होतं, उंचीवरून खालच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. समजलेलं आहे का तुम्हाला काय काय, म्हणजे अणूंमध्ये कोणकोणते घटक असतात,
स्थिर प्रभार कोणाला म्हणायचं, चल प्रभार कोणाला म्हणायचं, वस्तू प्रभारित का होतात आणि धबधब्यातून पाणी कशा पद्धतीने पडतं हे आजच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपण थांबूयात.